नमस्कार, मी वर्षा चव्हाण आपल्या सगळ्यांचा स्वागत करते माझ्या प्रकाश 59 चॅनल वरती आपका स्वागत करती हूँ। दोस्तों, मुझे मराठी हिंदी थोड़ा थोड़ा सीखने का अर्जेंट हो रहा है ना, तो सगळ्यांना मी कळवते कि हाँ, मराठी पण बोलत आहे और आणि हिंदी पण बोलत आहे। तो मित्रांनो, मी आता मजदूर आज भेटले नाही, तो आम्ही दोघं जण आले शेतामध्ये आम्ही दोघं जण, माझी पतीजी ती आली, आम्ही तिघं थोडंसं राहिलेलं आहे ना, थोडं काम आहे, वो काम हम खतम करते, थोडंसं खेत राहिलेले आहे। मित्रांनो, मागच्या 2 दिवसांना इतना तापमान नाही था दोस्तों, ये मित्रांनो आता ये लोणचे आणले मी मम्मीच्या घरापासून, नाही घरापासून काय भी है, हाँ काय सांगते मला कळतं पण नाही। ये जे डब्बे थे ना, इसमें भाजी भर के लाई थी मैं, तो जानवी बेबी ने गिरा दिया था, पूरी रोटी सब, वो पूरे भाजी, सब रोटियां भाजी, हाँ सब भाजी और पूरी, वो सब जानवी बेबी ने रस्ते पे गिरा दी थी ना। मित्रांनो, आता ये मम्मी चे घरापासून ये लोणचे आणले ना मी, त्याच्यामध्ये प्रकाशला देऊन देते, प्रकाश जेवण करू घेणार। आता हे खेतर खतम होऊन गेला दोस्तांनो, आता वरती बघूया, वरती घाण असेल ते तिथं पण थोडं थोडं करून घेऊ, आणि नाही असेल तर मग घरी जाऊया। दोस्त, काय सांगू तुम्हाला, मला काहीच कळत नाही, बोलता येत नाही दोस्त, पण थोडं थोडं शिकायची कोशिश करते मी। तर मित्रांनो, या शेतामध्ये इतकं घाण नाही, पण हे खालचं आहे ना शेत, तिथं घाण आहे दोस्तांनो। मित्रांनो, तिथं मजदूर लावले, आता मी पण थोडेसे लाकडे घेऊया घरी रोटी बनायला। मित्रांनो, आधी मी लाकडे घेऊन आली, ते लाकडे ठेवते इथं, टाला तुझी आगीन पडायला लागली। तर मित्रांनो, अभी घर पे जाएगे मुझे तो आता ही नहीं है दोस्तों, सॉरी। मैं कुछ मजाक कि मराठी की आप बोलोगे मित्रांनो कि मराठी की मजाक कर रही है, क्या बोल रही है, और हिंदी में भी और मराठी में भी बोलती हूँ दोस्तों, मैं सॉरी, माफ़ी मांगती हूँ दोस्तों कि मैं मजाक विजाक कुछ नहीं कर रही मित्रांनो, पर मेरी जो मतलब मन की जो है ना दोस्तों कि सीख ही लूँगी और सीख जाऊँगी, मतलब मित्रांनो मेरा जो मन करता है ना कि मैं ये हिंदी नहीं मराठी भी सीखूँगी, हिंदी भी सीखूँगी, ये मेरा मन पूरा हो जाना चाहिए, मेरा दिल जो माँ बोलता है वही पूरा हो जाना चाहिए दोस्तों। आणि मित्रांनो, मला असं वाटतंय की मी शिकून जाणार, मी लाईव्ह पण भेटणार दोस्तों। मित्रांनो, घरी जायची वेळ झाली, पण त्या ज्या किंजऱ्या असतात ना, तुम्ही त्याला काय म्हणता मला तर माहिती नाही, आम्ही किंजऱ्या म्हणतो त्यांना, शेंदोड्यासारखे असतात ते, लाल एकदम पिकल्यानंतर एकदम लाल होऊन जातात आणि ते खूप गोड लागत असतात, स्ट्रॉबेरीसारख्या दिसतात त्या, स्ट्रॉबेरीसारख्या तर नाही दिसत पण तशा गोड लागतात एकदम, तर त्या आम्ही शोधायला चाललेलो वर्षा आणि मी। अरे बापरे, इथे तर खूप पाणीच पाणी झालेलं आहे, हे बघा आता वर्षाला दिसलं वाटतं, सापडलं वर्षा, हे पहा स्ट्रॉबेरी आमच्या जंगली स्ट्रॉबेरी दामोदरी, बघा वर्षा किती मेहनत करून ही लाल लाल किंजरी शोधून काढते आहे मला खाण्यासाठी, किंजऱ्या हे पहा किती छान दिसते, हे बघा प्रकाशला उज्जी आवडते ना, तो मला सांगते की चल संध्याकाळी झाली पण मला किंजरे पाहिजे,
तो मला घेऊन आला उजी मेहनत झाली याच्या संगे वरती वरती उजी वरती होते मग काटा मग मला इथे भागला इथे पायाला दाबी चला खाऊया आओ करे ए काटे कोट्यांमधून इकडे मध्ये ये देखो दोस्तों आपको दिखाई दे रहा होगा ये देखो कितनी छान दिखते ये बगा तोड़ फटाफट धनुष रड़त असेन हाथ पोचतोय का माझी मराठी आपल्याला कशी लागली गलत लागली या चांगली वाटली मला कमेंट कर मला कमेंट जरूर करा नक्की करा आणि कमेंटचा रिप्लाय मी काल देऊ आपल्याला और मेरी मराठी आपको अच्छी लगी होगी ना मित्रांनो तो मुझे फॉलो जरूर करना बेल नोटिफिकेशन बेल को जरूर दबाना ताकि हम मेरी वीडियो आप तक ऐसे ही पहुँच पाए डेली तो मित्रांनो आज का ब्लॉग मराठी का यहीं पे एंड करती हूँ अभी मिलते हैं आगे की ऐसे ही कुछ खास ब्लॉग में तब तक के लिए आपसे इजाज़त लेती हूँ जय हिंद वंदे मातरम।